लवकरच तू आई होणार आहेस आणि मी बाबा होणार. मी खरंच खूप खुश आहे. मी पण. सांगितलेलं काम लक्षात आहे ना? हो पण बिपण काय नाही, ते काम आजच्या झालं पाहिजे. नाही तर तू माझ्या मुलांची आई आहेस ना, विसरून जाईन मी. वैदे, खूप सुंदर दिसतेस तू. म्हणजे नवी नवरी वगैरे काय म्हणतात ना, एकदम तशी दिसू लागलीस. साण्या, मला पैसे पाहिजेत आजच्याच. आजच्याच म्हणजे आजच्याच. हे काका खूप झालं तुझं. तुझी दादागिरी सहन करून घेणार नाही आम्ही आता. हे घाबरलो ना मी. हे बघितलं काय कुलदीप? अरे माझ जाणं कॅन्सल झालंय. मला सांग, मानस आणि वैदेही हनीमूनला जाणार असतील ना? हा, कुठे जातात मला सांग. तुम्हाला काय करायचं त्याच्याशी? तू जास्त शांतपणा करू नकोस. जे सांगितलंय ना तेवढंच कर. ते लोक कुठे जाणार आहेत आणि कधी जाणार आहेत मला कळलं पाहिजे. मेहता रोडवरून निघाले. टार्गेट ऑन द वे. काय बरं कुठे? संजोग हॉस्पिटल. ओके फाईन. हा काय झालं समीर? गाईज, मानस आणि वैदेहीच्या रिक्षाला एका ट्रकने ठोकलंय. हॅलो मानस, काय मानस? हॅलो मानस, काय झालं? हॅलो हॅलो, तू का? हॅलो कडक गेम वाजवला तू भावा, कडक गेम. माझा नंबर सेव्ह आहे ना? फुल टू गेम करायचं असेल ना तर मला फोन कर. आपला रेट फिक्स आणि आपलं काम चोख. फुल गेम करतो तुला फोन. जेव्हा फुल गेम वाजवायचं असेल ना तेव्हा तुला फोन कर. हॅलो समीर, ऐक ना. ऍक्च्युली मानस. वैदे, काय झालं? तू रडतेस का? ऍक्च्युली वैदेही शांत हो, सांग मला काय झालंय. तो ना काही फोनवर बोलत नाहीये. ऍक्च्युली तो गॅरेज मध्ये कोणत्या तरी मुन्ना गॅरेज बकरी अड्डा. असं उगाच कुणी कोणालाही मारत का? नक्की मानसी काहीतरी घोळ घातला असणार म्हणून लोक त्याच्या मागे लागलेत आणि त्याला मारताय. बघ हो, काही पैशाची अफरातफर किंवा पैसे उधार वगैरे घेतले नाहीयेत ना त्यांनी? विचारून घ्या एकदा. नाही तर श्रीमंत बायकोचे चोचले पुरवण्यासाठी जीवावर बेतायचं, दुसरं काही नाही. मग वैदू, झाली ना सगळी तयारी? या संध्याकाळची गाडी आहे ना तुमची? हा संध्याकाळ म्हणजे? अरे तुम्ही निघायला हवं आता. गाईज, आम्ही हनीमून पोस्टपोन केलं. गुरुजी, ही मानसची पत्रिका. गुरुजी, तुम्हाला मुद्दाम बोलावलं कारण सध्या पुढील 2 महिने मानसच्या जीवाला धोका संभवतो, जपावं लागेल. अरे वाल्याचा वाल्मिकी जर होऊ शकतो तर कुलदीप काका का नाही बदलणार? बाबा मला हे नाही पटत. म्हणजे आत्ताच्या काळात वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो ह्याच्यावर विश्वासच नाहीये माझा. कुसुम, मी आत्ताच्या आत्ता घरी येऊन दादाची पाय पकडून क्षमा मागणार आहे. काय? हो, वाल्याचं वाल्मिकी फक्त पुराण कथात नाही तर आजच्या जगात सुद्धा असू शकतो हे दाखवून देणार आहे मी.
ए भाई तुझे लॉजचे सगळे पैसे. सगळे पैसे? हा वा निघाल वाटत तुमच्या गावी. तुमच्या घरी येडायस काय? इथे शहरात आता मला हक्काचं घर मिळालंय. लवकरच मी ते स्वतःच्या नावावर करून घेणार आहे. राम राम. वैदेही मी काय म्हणतोय, म्हणजे मला असं वाटतं की पाय बऱ्यापैकी ओके झालाय माझा आता, त्याच्यामुळे आपण हनीमूनला परवा वगैरे जाऊ शकतो. मी शीतलला सांगू का बुकिंग करायला? मानस हे बघ, उगच घाई नको. ओके, तू पूर्ण बरा हो मग आपण जाऊ प्लीज. हे बघ वैदेही, आपल्याला जेव्हा वाटलं की आपण नाही जाऊ शकत तेव्हा आपण कॅन्सल केलं ना, पण आता मला वाटतंय की आपण जाऊ शकतो तर मग बुकिंग नको का करू? यू शुअर? हो. बरं ठीक आहे, कर. बरं कर. बस. नाही म्हणजे तुला काही आनंद झाला नाहीये का? तुला तुला माहितीये का मला काय वाटतं? हे हनीमूनला वगैरे जाण्याचा इंटरेस्ट ना सगळा मलाच आहे, तुला काही इंटरेस्टच नाही. एक मिनिट, मी असं कधी म्हणाले? अच्छा मग आहे का इंटरेस्ट तुला? नाही तसं तू बोलून नाही दाखवलंस ना कधी म्हणून. आता त्यात वेगळं काय बोलायचं आहे? प्रत्येक नवीन लग्न झालेल्या कपलला इंटरेस्ट असतोच ना हनीमून मध्ये. आलंय? अच्छा हो का? बर ठीक आहे, मग तुला इंटरेस्ट आहे म्हणून मी शीतलला फोन करतोय, अदरवाईज मला काही इंटरेस्ट नाही. आता तुला मस्करी करायची? आगाऊ कोणा करू नकोस, कर फोन शीतल. करू? हो नक्की कर. दादा 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 मला माफ कर दादा, मला माफ कर दादा. तू वेड लावलास की नाही मला? हो की नाही? हा बोल ना, बोलतोय ना. कोची बोलणं बी झालंय. आत्ता पतूर शब्बीरच्या मापाचा फाशीचा दोर बी बनवाय गेला असेल. ये बेस्ट आहे. शालूला जाऊन सांगायचं उद्याचा दिवस शब्बीरचा या वाड्यातला शेवटचा दिवस पाहिजे. दिलेलं काम चूक काळजीपूर्वक पार पाडायचं. मालकीनबाई वाड्याची पाहायचंय ना? उत्तर हवं असेल तर टेरेसवर ये. मीरा तुझं उत्तर मिळालंय ना? पण मला ते तुझ्या तोंडून ऐकायचं. तुझी म्हण ना. लपले बघा बघा बघा, या या या. आत ये. हा चला का आत पण. ए थांब. अरे मी तुला तेच. हॅलो गौरव, माझा तुझ्यावरचा हक्क, माझ्या यशातलं तुझं क्रेडिट मी आजपर्यंत कधीही नाकारलं नाही.
आणि इथून पुढे नाकारणार नाही. तुम्हाला काहीच कळत नाही. कळत नाहीये तुला? वाटलं नव्हतं रे गौरव तू असा वागशील. अरे जे काय वाटलं ते तोंडावर बोल ना. हिंमत दाखव. समोरासमोर बोल. पाठीत कशाला खंजीर खूप असतोस.